मराठी नववर्षाचं स्वागत यंदा धूमधडाक्यात होणार आहे. नवीन वर्षात महाराष्ट्र नव्या उमेदीनं सुरुवात करणार आहे, कारण तब्बल 736 दिवसांच्या कोविड निर्बंधांच्या बेड्या तोडण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. त्यामुळे नवीन वर्षात म्हणजे उद्यापासून महाराष्ट्राची जनता निर्बंधांविना मोकळा श्वास घेत. यात सर्वात महत्त्वाचा निर्णय तो मास्क मुक्तीचा. मास्क वापरणं आता ऐच्छिक असेल, त्यामुळे एका अर्थी ही मास्क मुक्तीच आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरत नाही आहे. मुंबईतल्या लोकल प्रवाशांनाही राज्य सरकारकडनं दिलासा मिळतोय. लोकल प्रवासासाठी असलेली दुहेरी लसीकरणाची अट ही मागे घेण्यात आली आहे, त्यामुळे आता मुंबईमध्ये लोकल प्रवास करताना लसीकरणाचा युनिव्हर्सल पास आवश्यक नसेल. तर भाविकांना सुद्धा सरकारनं आनंदाची बातमी दिली आहे. निर्बंध उठवले त्यामुळे मंदिरांमधले दर्शनासाठी असलेले नियम हटवले जातील. मग आता दर्शन रांगेतनं सुद्धा, दर्शन पास रांगेतनं सुद्धा भाविकांची सुटका होऊ शकेल. अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. अक्षय, नेमकं कोणत्या परिसरात तू सध्या आहेस आणि मास्क मुक्तीचा एक प्रकारे निर्णय झालाय, मुंबईकर असतील ठाणेकर असतील मोकळा श्वास कसे घेतात, काय प्रतिक्रिया आहेत? मी सध्या मुंबईच्या लाईफलाईनमध्ये आहे, म्हणजे मुंबई लोकलमध्ये सध्या मी आहे आणि याच लोकलमधून प्रवास करत करत मी सध्या पोहोचलेलो आहे ठाण्याला. त्याच लोकलची आपण परिस्थिती सध्या बघत आहोत. आधीप्रमाणेच गर्दी पुन्हा एकदा दिसू लागलेली आहे. लोकलमध्ये जी प्रवाशांची संख्या आहे ती हळूहळू वाढत होती. अनेकांनी युनिव्हर्सल पास काढले होते, युनिव्हर्सल पासकडून त्यांचा प्रवास सुरू होता. तर आज आपण बघताय ज्यावेळी निर्बंध पूर्णतः मुक्त करण्यात आलेले आहे, तर त्यावेळी देखील ही प्रवाशांची संख्या ही अचानक वाढलेली आहे. आणि जरी सरकारने मास्क मुक्ती जाहीर केलेली असली तरी देखील या सगळ्या लोकलमध्ये आपण पाहतोय अनेकांनी मास्क हे अजूनही वापरलेले आहेत, अजूनही त्यांनी मास्क लावलेले आहेत. त्याच्यामुळे लोकांना स्वतःची जबाबदारी माहिती आहे, लोकांना एक जाणीव आहे या संपूर्ण महामारीची. त्यामुळेच मुंबईकर असतील किंवा प्रवासी असेल मुंबईतल्या लोकलचे, ते एक जबाबदारीपूर्ण असे नागरिक आहेत असं आपण बोलू शकतो. आपल्यावर काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करूया. सरकारने निर्बंध मुक्त केलेला आहे, कसं वाटते आज? तसं चांगलं वाटतं आहे, काही निर्बंध काढले त्यामुळे काही इश्यू नाही आहे. पण सध्यासुद्धा आमची एक जबाबदारी की आम्ही सुद्धा स्वतःला सेफ ठेवावं, दुसऱ्यांना सेफ ठेवावं, त्यामुळे मास्क आहे तर ते वापरावे. म्हणजे आपण काही सांगू नाही शकत कुणाला काही असेल किंवा नाही, पण आपली जबाबदारी आहे ती. निर्बंध मुक्त झालेला आहे महाराष्ट्र, काय सांगाल? सरकारने निर्बंध मुक्त केलेले आहे, तुम्ही मास्क वापरताय तरी पण, ऐच्छिक झालेले मास्क वापरणं, तरी पण तुम्ही मास्क वापरताय? हो, कारण गर्दी भरपूर असते आणि कोण आजारी असेल काही सांगता येत नाही, त्यामुळे आपल्याला आपण काळजी घेणं आणि आपल्या परिवाराची काळजी घेणं गरजेचं असतं, त्यामुळे आपल्याला. रोजच्या प्रवासाबद्दल काय सांगाल, गर्दी किती असते लोकलमध्ये आणि कशाप्रकारे प्रवास असतो? प्रवास म्हणजे आता ॲक्च्युली निर्बंध कमी झाल्यामुळे गर्दी तर वाढलेली आहेच. आता पूर्वीसारखं वातावरण तयार म्हणजे होतंय, आता हो चालू होतंय, म्हणजे चालू झालंच आहे, गर्दी भरपूर असते आता. ज्ञानदा, आपण पाहताय की कशा लोकांच्या प्रतिक्रिया आहेत या जर आपण प्लॅटफॉर्मवर जरी बघितलं तर प्लॅटफॉर्मवर देखील आता आधीप्रमाणेच गर्दी आपल्या दिसायला लागलेली आहे. आणि या कोरोनाच्या आधी जो काळ होता, त्या कोरोनाच्या आधीच्या काळामध्ये ज्या प्रकारे लोकलमध्ये गर्दी असायची, प्लॅटफॉर्ममध्ये गर्दी असायची, ती सगळी आता परिस्थिती दिसायला लागलेली आहे. मास्क वापरणं थोडंसं कमी झाले लोकांचं, अनेकांनी मास्क न वापरायला सुरुवात केलेली आहे. मात्र अनेक जण असे आहेत ज्यांनी आता देखील मास्क वापरलेले आहे, त्याच्यामुळे एक जबाबदारीची जाणीव ही प्रवाशांमध्ये आहे, सरकार या सगळ्या नागरिकांमध्ये आहे असं आपण बोलू शकतो. जरी निर्बंध मुक्त महाराष्ट्र झालेला असला तरी देखील महाराष्ट्रातल्या नागरिकांना या सगळ्याची जाणीव आहे. आणि पुन्हा अशी कोणतीही लाट येऊ नये, कोरोना येऊ नये, सगळ्या आपल्या सणांवर लॉकडाऊनचं सावट येऊ नये यासाठीचा हा जबाबदारीपूर्ण असा प्रवास लोकलने सगळे प्रवासी करत आहेत. लोकलची गर्दी वाढलेली आहे आणि जिथे गर्दी आहे तिथे आपण आपल्या सुरक्षेसाठी मास्क वापरूया अशा प्रतिक्रिया या प्रवाशांच्या होत्या, त्यामुळे लोकांमध्ये स्वयंशिस्त सुद्धा दिसते. अक्षय, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल आणि प्रतिक्रियांबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.